अलेक्झांडर द ग्रेट मूर्ख तो भारताकडे येत होता. त्याच्या रस्त्यात पर्शिया आलं. त्याने पर्शियन राज्य लुटलं. प्रत्येक पुरुष सदस्याची हत्या केली राजघराण्यातल्या. ह्या माणसाच्या शोधात गेला जो हाडांच्या ढिगा शेजारी बसला होता. एकदा असं घडलं. अलेक्झांडर द ग्रेट मूर्ख त्याचं पूर्ण जग जिंकण्याचं स्वप्न होतं. पण त्या काळात इतिहासाच्या जगातला महत्वाचा भाग आणि आजही आहे. पण त्या काळी ते जास्त ठळकपणे तसं होतं की प्रत्येकाला भारत जिंकायचा होता. कारण इथं असलेली संपत्ती, संस्कृती, जगातला सगळ्यात समृद्ध देश, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून तो भारताकडे येत होता. रस्त्यामध्ये त्याला पर्शिया लागलं. म्हणून त्याने पर्शियन राज्य लुटलं. राजघराण्यातील प्रत्येक पुरुष सदस्याची हत्या केली. आणि मग त्याला भारताकडे येण्यासाठी निघायचं होतं. पण त्याला एक नावापुरत्या राज्याची गरज होती. राज्य सांभाळण्यासाठी जो त्याची कठपुतली असेल. त्या काळी तुम्ही असंच कोणालाही उचलून राजा बनवू शकत नव्हता. ते राजघराण्यातले असावे लागत होते, नाहीतर लोक त्याला स्वीकारू शकणार नाही. म्हणून त्याने शोध सुरू केला. पण दुर्दैवाने राजघराण्यातल्या सगळ्या पुरुष सदस्यांना त्याने मारून टाकलं होतं. मग कोणीतरी म्हणालं, एक राजकुमार आहे ज्याने राजघराणं फार पूर्वीच सोडलंय आणि तो त्याचा सगळा वेळ स्मशानामध्ये घालवतो. पर्शियन लोकांची एक पद्धत आहे की ते मृत लोकांना जाळत नाहीत किंवा पुरतही नाहीत. ते खूप हुशार लोक आहेत. आजही खूप हुशार लोक आहेत. मृत शरीरासाठी लाकडं का जाळावीत? इंधन आहे ते. हवा का प्रदूषित करावी ते जाळून? खड्डा खणण्याची मेहनत कशासाठी करावी? नुसतं पक्ष्यांनी आणि इतर प्राण्यांनी मांस खाण्यासाठी सोडून द्या ते. मग तुम्ही फक्त हाडच पुरायची, जे सोपं आहे. कारण 100 लोक मेल्यानंतर फक्त एक मोठा खड्डा तुम्हाला खाणावा लागेल. ते सोपं आहे. मी फक्त सांगतोय की ही त्यांची पद्धत आहे, ही त्यांची परंपरा आहे. तर या तरुण राजकुमाराने काही वर्षापूर्वीच कुटुंब सोडलं. तो असाच या स्मशानात बसू नये ही हाडं बघत काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत. भारतामध्ये एक संपूर्ण परंपरा आहे. योग्यांना त्यांच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात स्मशानामध्ये पाठवलं जातं. तिथं बसून पाहत राहा. तर अलेक्झांडर या माणसाच्या शोधात गेला. तो तिथं हाडांच्या ढिगा शेजारी बसला होता. अलेक्झांडर म्हणाला, हे बघ, मी तुला राजा बनवीन. तू फक्त तिथे राहा राजा म्हणून. मी सगळ्या गोष्टींची काळजी घेईन. माझे सैनिक सगळं हाताळतील, माझे लोक सगळं बघतील. तू फक्त राजा बन, सिंहासनावर बस, मुकुट घाल, आम्ही सगळं काही बघून घेऊ. मग तो राजकुमार तिथल्या हाडांच्या ढिगाकडे बघत एका निराश गिधाडाप्रमाणे, कारण जर हाडामध्ये मांस नसेल तर गिधाड निराश होतात, त्यासारखं त्याच्याकडे बघत तो म्हणाला, हे बघा, कित्येक लोक इथे मेली आहेत. त्यापैकी बऱ्याच लोकांना तू मारलंयस. आणि काही श्रीमंत आहेत, काही गरीब आहेत, काही राजघराण्यामधले आहेत, काही सामान्य आहेत, काही उच्च, काही कनिष्ठ आहेत. मी या हाडांमधून माहीत करण्याचा प्रयत्न करतोय, कोणतं हाड उच्च आहे, कोणतं साधारण हाड आहे, कोणतं राजेशाही आहे, कोणतं सामान्य आहे, कोणतं श्रीमंत आहे, कोणतं गरीब आहे, मला कळत नाहीये. तुम्ही मला सांगू शकाल का? अलेक्झांडर त्याकडे बघून म्हणाला, हे माझ्यासाठी खूप कठीण आहे. आणि तिथून निघून गेला. ते त्याच्यासाठी खूप जास्त झालं. सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे तुमचं जीवन. ते निस्तच चाललंय. तुम्ही विचार करून तुमच्या अवतीभोवती होणाऱ्या नाट्याचं स्पष्टीकरण शोधताय. पण वेळ संपत चालली आहे. जर तुम्ही वेळ थांबवून चर्चा करू शकलात तुमचा नवरा कसा ठीक नाहीये, मग आपण ते करू शकतो. पण वेळ संपत चालली आहे. पण आपण अशा गोष्टीमध्ये वेळ घालवतोय ज्याचं आपल्याला काहीही वाटत नाहीये. जर तुम्हाला कळत असतं की वेळ संपतीये, तर तुम्ही तुम्हाला महत्वाच्या नसलेल्या गोष्टींमध्ये वेळ घालवला नसता, नाही का?
तर मी विचार करतोय एक यंत्र निर्माण करण्याबाबत. आम्ही त्यावर सध्या काम करतोय की दररोज ते तुम्हाला आठवण करून देईल, अरे तुम्ही 50 वर्षाचे झालात, 50% वाळू संपून गेली आहे आणि जसं तुम्ही त्याकडे बघता ती निघून जातीये. तुम्ही ती जुनी घड्याळं बघितली असतील, ते तुम्हाला फक्त एक तास संपल्याचं सांगतं. हे आम्ही थोडं मोठं बनवतोय तुमचं आयुष्य कसं संपत चाललंय ते दाखवण्यासाठी. कारण जर तुम्ही बसून राहिला तर ते संपतं, तुम्ही उभे राहिला तरी ते संपतं, तुम्ही काही सुंदर करत असाल तरी ते संपतं, तुम्ही काही चुकीचं करत असाल तरी ते संपतं, तुम्ही काही केलंच नाही तरी ते संपतं. हा काळाचा आणि जीवनाचा स्वभाव आहे. जर तुम्हाला काळाच्या प्रक्रियेच्या पलीकडे जायचं असेल तर एकच मार्ग आहे, पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला एका प्रकारे विलीन व्हावं लागतं. नाहीतर जोपर्यंत तुम्ही काळाचे गुलाम आहात तोपर्यंत तुम्ही जागरूक असणं उत्तम आहे की वेळ संपत चाललीये, या जीवनात असं काहीही करण्यासाठी वेळ नाहीये ज्याबद्दल तुम्हाला खरोखर काही वाटत नाही, हो की नाही?